मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ही सूचना 29 जून 2019 आजची आहे. तर मित्रांनो, अखेर पवित्र पोर्टलवर आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या सूचनासुद्धा उमेदवारांकरता देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, बघा कोणत्या प्रकारची सूचना ही आलेली आहे. दिनांक 29 जून 2019 रोजी सकाळी 11 पर्यंत बघा 85,000 पेक्षा अधिक उमेदवारांनी विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू संस्था प्रेफरन्स जनरेट डाउनलोड केले आहेत. ही सर्वात महत्वाची आकडेवारी आहे की आतापर्यंत 85,000 उमेदवारांनी प्रेफरन्स डाउनलोड केलेले आहेत. त्यातील 59,446 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स यशस्वीरित्या लॉग केलेले आहेत. तर बघू शकता 85,000 पेक्षा मधल्या 59,446 उमेदवारांनी यशस्वीरित्या त्यांचे प्रेफरन्स दिलेले आहेत आणि लॉक सुद्धा केलेले आहेत. इतर उमेदवारांनी दिनांक 30/6/2019 पूर्वी प्रेफरन्स लॉक करावेत आणि या उमेदवारांना कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अशी सुद्धा सूचना इथे दिली गेलेली आहे. ज्या उमेदवारांचे फॉर्म पूर्वी सेल्फ सर्टिफाईड होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे अजूनपर्यंत त्यांना लॉग इन करता आले नाही व तत्सम कारणामुळे लॉग करता आले नाही अशा ज्या उमेदवारांनी डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन उपसंचालक शिक्षण कार्यालयाअंतर्गत पवित्र मदत केंद्रावर जाऊन याबाबत 28/6/2019 अखेरपर्यंत नोंद केली आहे. फक्त अशा उमेदवारांना कळण्यात येत आहे की इतर उमेदवारांचे प्रेफरन्स लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे तांत्रिक बाब लक्षात घेता या विद्यार्थ्यांना या स्थितीमध्ये लॉग इन व इतर सुविधा उपलब्ध करून देता येणार नाहीत. परंतु इतरांचे लॉक करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर फक्त याच उमेदवारांनी 1 जुलै 2019 रोजी उपसंचालक कार्यालय अंतर्गत पवित्र मदत केंद्रावर जाऊन सकाळी 11 वाजता सक्षम प्राधिकाऱ्याच्या समोर फॉर्म आपले भरून घ्यायचे, प्रेफरन्स तिथे द्यायचा आहे. तर स्वतः आपल्याला तिथे उपसंचालक कार्यालय पुणे येथे उपस्थित राहायचं आहे. तिथे त्यांनी योग्य ती तांत्रिक अडचण सोडून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना ह्या देण्यात येणार आहेत. फक्त याच उमेदवारांनी 1 जुलै 2019 या दिनांकास विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे उपस्थित न राहिल्यास याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. तर अशा उमेदवारांनी मित्रांनो 1 जुलै 2019 रोजी उपसंचालक कार्यालय येथे उपस्थित राहायचं आहे. तर शिक्षण उपसंचालक कार्यालय जिथे जिथे आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे राहायचं आहे. त्याचा ऍड्रेस आणि पत्ते आपण दिलेले आहेत. तर तिथे सुद्धा आपण ही सुविधा आपल्या सर्वांकरता तिथे ही सुविधा देण्यात आलेली आहे. उपसंचालक शिक्षण या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपसंचालक कार्यालय आहेत आणि तेथे आपण जाऊन ही जी अडचण आहे ती सोडवू शकता. महत्त्वाची माहिती होती, अपडेटेड लेटेस्ट माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. धन्यवाद.